केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र सध्या सापडत आहेत म्हणून त्यांना नोटीस पाठवली जाते. ते हजर झाले म्हणून त्यांच्या घरात नेमकं काय आहे. हा एक विषय जो आहे हा गृह मंत्रालयाच्या संदर्भातला विषय आहे. विधी व न्याय खात्याअंतर्गतचा विषय आहे. पण महाराष्ट्रामधल्या घडामोडीकडे आपण जर पाहिलं परिषद जेव्हा आम्ही ऐकत होतो किंवा पाहत होतो तेव्हा पोलिसांना हवा असलेला एक संशयित आरोपी तो कोणी असेल, आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, अधिकारी असेल, पोलीस त्यांना शोधतायत. एका अटेम्प्ट टू मर्डरच्या प्रकरणामध्ये हत्येचा प्रयत्न सुपारी आणि केंद्रीय मंत्री म्हणतात ते कुठे आहेत ते मला माहिती आहे पण मी सांगणार. हे सरळ सरळ इंडियन पिनल कोड त्या अमुक अमुक कलमानुसार हे सरळ कायद्याचं उल्लंघन आहे. आपण जबाबदार मंत्री आहात, या देशाचे केंद्रीय मंत्री आहात, आपण राज्याचे मुख्यमंत्री होता, आपण पोलिसांना सहकार्य करणं हे आपल्या सगळ्या कर्तव्य. त्यांच्या जागी जर मी असेल ते कोणी असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील, सगळ्याचे कर्तव्य की कायद्यापासून पोलिसांपासून महत्त्वाची माहिती लपवली जाऊ नये. पोलिसांना एखादी व्यक्ती हवी असेल एखाद्या संदर्भात तर तो आपला पुत्र असेल, मित्र असेल, कोणी असेल, त्याची माहिती पोलिसांना देणं गरजेचं आहे. आणि ते गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासंदर्भात, आश्रय देण्यासंदर्भात तुमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो. हा साधारण कायद्याचं दुजबी ज्ञान मला आहे, त्याच्यामुळे आम्ही कायद्याचे रक्षक आहोत. पण एक अशी चर्चा आहे की केंद्रीय मंत्री आहेत त्यांना थेट नोटीस पाठवण्यापेक्षा मला त्याविषयी इथे चर्चा करण्यात काही चर्चा त्या संदर्भात बोलणारे इतर प्रमुख लोक असतील तिथे. नोटीस कोणाला पाठवायची काय हे महाराष्ट्र सरकारच्या कायदा विभागाला कळ तेवढंच मला माहिती. मी म्हणतो ह्याच्यावरती कायदा नाही, कायद्याचं पालन, कायद्याची अंमलबजावणी याबाबत महाराष्ट्र सरकारला कोणीही अतिशहाणपणे शिकवू नये. आम्हाला माहिती आहे या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था उत्तम आहे. या राज्याचं गृह मंत्रालय, या राज्याचं कायदा खातं, विधी न्याय खातं सक्षमपणे काम करतं आहे आणि या राज्याची परंपरा ही उत्तम प्रकारे कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात आहे. पण एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे, आमदार आहे, ते सापडत नाही पोलिसांना, गृह विभाग आपल्या अनेक प्रतिष्ठित व्यक्ती जेलमध्ये पण गेलेत ना, घालवल्यात ना तुम्ही तुमच्या केंद्र सरकारनं, त्याही प्रतिष्ठित होत्या, आम्ही प्रतिष्ठित नाही आहेत. मुद्दा असा आहे की पोलिसांना सापडत नाही साहेब. असं आहे की एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यानं जर कोणाला लपून ठेवलं असेल एखाद्या दुसऱ्या राज्यामध्ये तर कसा काय सापडणार, तर कसा काय सापडणार, पोलीस शोधतील ना, महाराष्ट्राचे पोलीस शोधतील. महाराष्ट्राच्या पोलिसांना सांगायला नको तुम्ही पाताळात जरी लपला असाल कुठलाही गुन्हेगार. हे मी व्यक्तिगत कोणाविषयी बोलत नाही, मी कोणताही गुन्हेगार महाराष्ट्राचे पोलीस जर परिस्थिती तिकडची बघितली तर छावणीचं स्वरूप या संपूर्ण परिसरात. आपण नाशिकला बोलतोय ना, नाशिक विषय विचार झाला तुमचा विषय संपला. पण देवेंद्र फडणवीस म्हणतात की राजकीय सुडापोटी ही कारवाई केली जाते. राजकीय सुडापोटी आमच्या इथे काय कारवाई केल्या त्यातल्या मी एक व्यक्ती आम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आणि महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या सूचनेवरून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, महाविकास आघाडी यांच्यातले प्रमुख लोकांवरती, त्यांच्या कुटुंबावरती कशाप्रकारे खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला त्रास दिला जातो आजही हे का आम्हाला नव्यानं सांगण्याची गरज नाही, पण आम्ही सहन करतो. पण एकूणच प्रोटोकॉल आहे भाजपचं म्हणणं असं प्रोटोकॉल आम्हाला सुद्धा आहे, त्यांनाच आहे का प्रोटोकॉल, प्रोटोकॉल बुक पण आहे, सोडून द्या तुम्ही. साहेब अनिल गोटेंनी तुमच्या भेट घेतलेली आहे, काय नेमकी चर्चा त्यांनी सांगितलं आहे की फडणवीसांनी आणि जे आपले विनोद तावडे आहेत यांनी जो भरतीमध्ये घोटाळा केलेला आहे सुमारे 1200 कोटी. त्यांनी माझ्याकडे काही कागदपत्र दिली, त्यांनी तीच कागदपत्र राज्याचे गृहमंत्री वळसे पाटलांना दिलेली आहेत, मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेली आहेत आणि मलाही दिलेली आहे.
मी ते मगाशीच ते गेलो ते वाचत होतो, मला ते प्रकरण फार गंभीर वाटलं. सुधीर मुनगंटीवार यांनी असं सांगितलं की जर आम्ही बरखास्त केलं नाही हे सरकारचं नाव बदलून टाकू असं काल त्यांनी शेवटच्या दिवशी नाव बदलावंच लागेल त्यांना. त्यांचं नाव प्रिय नाही आहे का? आम्हाला त्यांचं नाव फार आवडतं सुधीर. त्यांना जर त्यांच्या कुटुंबाला जर नाव आवडत नसेल तर त्यांना नाव बदलण्याची व्यवस्था आम्ही करू, कारण सरकार बरखास्त करता येणार नाही. करून दाखवा हे मी परत तुम्हाला सांगतो. का पोरखेळ आहे का? बहुमतातलं सरकार, 170 आमदारांचा पाठिंबा असलेलं सरकार बरखास्त करून दाखवेन. राष्ट्रपती का तुमच्या घरी गोट्या खायच्यात का चंद्रपूरला जंगलात? का तुम्ही जाऊन त्यांच्याकडे धुणी भांडी करता राष्ट्रपतीकडे? का त्यांचा स्टॅम्प रबर स्टॅम्प तुम्ही आणून ठेवला इथे बरखास्तीचा? कोणाला शिकवताय तुम्ही? सर काल ज्या पद्धतीचे स्टेटमेंट आले, म्हणजे खरं तर राज्यपालांना जे काही पत्र दिलं होतं त्याच्यावर राज्यपालांनी म्हटलं की मुख्यमंत्र्यांकडनं जे पत्र आले त्याच्यात धमकीचा स्वर मिळतोय. आणि सर कायदे तज्ञांचं काही असं म्हणणं आहे की हे राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या दिशेनं राज्यपालांचा हा प्रयत्न आहे किंवा तसे पावलं होतं की मी राज्यपालांनाही ओळखतो आणि मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही ओळखतो, आज ओळखत नाही. राज्यपालांना सुद्धा खूप वर्ष ओळखतो. ते जेव्हा महाराष्ट्रात आले नव्हते तेव्हापासून त्यांचे माझे चांगले संबंध आहेत. काली मला भेटले ते एका कार्यक्रमात, आम्ही 10-20 मिनिटं गप्पाही मारल्या. महाराष्ट्राच्या राज्यपालांना कोण धमकी देणार? आम्ही कशा करता? आणि जे उद्धव ठाकरेंना ओळखतात त्यांचा स्वभाव धमक्या द्यायचा आहे का? त्यांची धमकी काय असते याचा अनुभव आज महाराष्ट्र घेतो आहे. पाहता आपण काय चाललं आहे. या धमक्या बिमक्या या पोकळ गोष्टी शिवसेना करत नाही, शिवसेनेचे नेते करत नाहीत आणि राज्याचे मुख्यमंत्री अजिबात करत नाही. हा साधा सरळ विषय आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदावरून जो काही घोळ निर्माण झाला त्याच्यामध्ये एक पत्रव्यवहार झालेला आहे. राज्यपालांनी कळवलं की तुम्हाला अशा प्रकारे निवडणूक घेता येणार नाही, आम्ही ते मान्य केलं. या धमकी कुठे आहेत? आमची इच्छा होती की राज्याच्या विधानसभेला अध्यक्ष मिळावा. 11 महिने झाले. जसं राज्यपालांना वाटतं की आमचे 12 सदस्य जे आम्ही केंद्रीय आमच्या मंत्रिमंडळानं शिफारस करून पाठवलेले आहेत ते मी देत नाही. त्यांनी द्यायला पाहिजे. त्यांनी जे घटनेची भाषा केली राज्यघटनेची, म्हणून राज्यघटनेनुसार त्यांनी आमचे 12 सदस्य ताबडतोब मंजूर केले. त्याच्यामुळे ते कोणाच्या धमकीवरून ते करत नाही आहे. आमची धमकी नाही आहे. राज्यपाल महोदय हे सद्गुरस्त आहेत. मी काय सकाळी म्हटलं, अत्यंत सभ्यगुरस्त आहेत, सद्गुरस्त आहेत, वडीलधारे आहेत, आमचे पालक आहेत, सुस्वभावी आहेत. उद्धव ठाकरे यांच्याविषयी त्यांच्या सद्भावना कायम आहेत मी स्वतः ऐकलेलं आहे. उद्धव ठाकरे हे संत पुरुष आहेत असं त्यांनी माझ्याकडे अनेकदा सांगितलेलं आहे. आता हा संत पुरुष धमकी कशी? पण सद्गुरुष आहेत तुम्ही म्हणताय. महाविकास आघाडीचे 3 नेते काल त्यांना परवाच्या दिवशी जाऊन भेटले, त्यांच्याशी चर्चा केली. थोडंसं मोठ्या मनाने त्यांनी दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना एकत्र बसून हा विषय निकाली काढायला पाहिजे होता असं वाटतंय. दोन्ही पक्ष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकांना. म्हणजे आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.